नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आणि क्विक अँड यमी रेसिपीज या सेगमेंट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मंडळी, या सेगमेंट मध्ये क्विक अँड यमी रेसिपीज या सेगमेंट मध्ये आपण असे काही रेसिपीज बघतो जे रेसिपीज बनवायला खरंच काही कुकिंग स्किल्सची गरजच नसते, ज्या बनवायला अतिशय सोप्या असतात आणि आपल्यासारखे मतलब जे आपले मुलं आहेत ज्यांना खरंच काही कुकिंगचा हसबा सुद्धा अंदाज सुद्धा नसतो ते सुद्धा हे रेसिपीज खूप चविष्ट बनवू शकतात. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मटकी चाट रेसिपी. ही रेसिपी बघण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे मंडळी, आणि ते काम म्हणजे न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मंडळी, आय होप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. चला तर मग बघूया अतिशय पौष्टिक अशी मटकी चाट रेसिपी. आणि आता सध्या भरपूर थंडी आहे, सो ही रेसिपी तुम्ही याच्या बरोबर सुद्धा थोबाड बंद कर तुझं असं हे वाक्य आपल्या कानावर पडण्याआधी आपण जरा गप्प बसूया आणि आजची रेसिपी बघूया मंडळी. चला तर मग सर्वप्रथम या रेसिपीसाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आपण एकदा बघून घेऊया. आपल्याला लागणार आहे अमूल बटर, एक मोठा बाउल मटकी, दोन टोमॅटो, दोन कांदे, थोडीशी कोथिंबीर आणि तिखट चाट मसाला आणि मीठ. आता एका पॅन मध्ये आपल्याला एक मोठा चमचा बटर घ्यायचा आहे. आणि मग त्यात आपल्याला जे आपण मोठा बाउल मटकी घेतली होती ती मटकी आपल्याला त्या पॅन मध्ये टाकायची आहे. आणि याला अर्ध कच्च असं परतून घ्या, म्हणजे ते मस्त क्रिस्पी लागेल. अर्ध कच्च हा एक मी नवीन शब्द आज शिकलेलो आहे. आता ती अर्धी कच्ची मटकी आपल्याला एका बाउल मध्ये घ्यायची आहे आणि त्याच्यात आपल्याला थोडस मीठ टाकायचं आहे. आणि मग दोन कांदे, आणि दोन टोमॅटो, आणि आता आपल्याला तिखट चाट मसाला हे सगळं आपल्याला स्वतःच्या जर तुम्हाला अति स्पायसी हवं असेल तर जरा जास्त तिखट घ्या, पण या दोन गोष्टी आपल्याला प्रत्येकाच्या चवीनुसार घ्यायच्या आहेत, त्याला अशी कुठलीही मात्रा नाहीये, मात्र हे सांगणं माझं कर्तव्य आहे. आता आम्ही जरा जास्त तिखट घेतो आहे कारण आम्हाला स्पायसी खायला आवडतं, आणि थोडा चाट मसाला देखील घेत आहे. कोथिंबीर और इस पे मस्त लिंबू मार लो. आणि आता आपल्याला फक्त हे नीट मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली मस्त पौष्टिक चकडा आपलं ते चविष्ट मटकी रेसिपी मटकी चाट रेसिपी तयार झालेली आहे. मंडळी ही होती मटकी चाटची रेसिपी. आय होप तुम्हाला ही क्विक अँड यमी रेसिपी खूप बघायला आवडली असेल आणि लवकरच तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवण्याचा प्रयत्न कराल. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.